उद्योग जगतात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असून प्रत्येकाने ते आत्मसात करायला हवं. देशांतर्गत व जगाच्या पातळीवरील नवनवीन संकल्पना व घडामोडींचा आजच्या पिढीनं शोध घेऊन त्यापेक्षा काहीतरी नवीन शोधता येईल का यासाठी नेहमी अद्ययावत असायला हवं. नगरच्या उद्योजकांना पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे अनेक बाबींसाठी जावं लागतं, परंतु या पदग्रहण सोहळ्यात आनंदानं सांगावं वाटतं की ही उणीव आमीच्या ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर संस्थेच्या माध्यमातून दूर झाली आहे. सीजी पॉवर यासाठी 1 कोटी रुपये भरून निधी देऊन आमीला पाठबळ देऊ, कोशाची दारे उघडली की असंख्य संधी समोर उभ्या असतात हे यातून आमीचे पदाधिकारी व सदस्यांनी दाखवून दिलं, असं प्रतिपादन सीजी पॉवरचे व्हॉइस प्रेसिडेंट इंद्रनील धनेश्वर यांनी केलंय. आमीचा पदग्रहण समारंभ MIDC जिमखाना येथे पार पडला. या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचा श्री धनेश्वर व सचिन कोतकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने प्रारंभ झाला. प्रास्ताविकात मिलिंद कुलकर्णी यांनी नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर केली. अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदाणी, जनरल सचिव सागर निंबाळकर, सचिव प्रफुल्ल पारख व चिन्मय सुकटणकर, सहसचिव सतीश गवळी, खजिनदार सुमित लोढा यांची एकमताने निवड करून प्रमुख पाहुणे श्री धनेश्वर व श्री कोतकर तसेच मावळते अध्यक्ष राजेंद्र कटारिया, संजय बंदिष्टी, दिलीप अकोलकर, दौलत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मावळते अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी नव्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की आम्ही संघटनेनं सामाजिक औद्योगिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलाय. ऑक्सिजन प्लांट व दुसरा ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर हे दोन प्रकल्प प्रगतीपथावर आणण्याचा आनंद आहे. सर्व पदाधिकारी व सदस्यांमुळेच आम्ही यशस्वीतेकडे जात असून माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आमचे पदाधिकारी व सदस्य खंबीरपणे पाठीशी राहिले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. यापुढील काळात आम्ही सर्वजण नूतन कार्यकारिणीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू असंही ते म्हणाले. नूतन अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी सांगितलं की आम्हीच्या माझ्या उद्योजक सोबतींनी माझ्यावर अध्यक्षपदाची धुरा देत जी नवीन कार्यकारिणी जोडून दिली त्यांना बरोबर घेऊन जबाबदारी सार्थ ठरवू. नेहमी आम्हीच्या सदस्यांच्या हितासाठीचे निर्णय घेण्यास मी बांधील राहील. यासाठी जुन्या कार्यकारिणी व माझ्याबरोबर आम्ही जी नवीन पिढी जोडली आहे त्यांना कायम बरोबर घेऊन काम करू. अनुभवाची शिदोरी कायम माझ्याबरोबर ठेवीन व माझ्या कार्यकाळात आम्ही संघटना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणूनच त्यांना हे नवीन कार्यभार सोपवला गेलेला आहे. त्यांना त्यांचं अभिनंदन. तसंच गेल्या 5 वर्षांमध्ये या सगळ्या कमिटीनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन म्हणतो किंवा धन्यवाद करतो. आणि तसंच या उद्योजक मित्र सगळे जे समोर आहेत उपस्थित उद्योजक मित्र या सगळ्या आम्हीच्या मेंबरनी जो काही विश्वास दाखवला 5 वर्ष प्रत्येक घेतलेल्या डिसिजनला त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांनी सपोर्ट केलेला आहे त्याच्याबद्दल तर सगळ्यांचं धन्यवाद. त्याच्याशिवाय हे सगळं होऊ शकलं नसतं. 5 वर्ष त्यांनी आमच्यासारख्या शांत माणसांना झेललेलं आहे. हे सगळ्यांनी सांगितलं शांत आहेत पण खरोखर झेललेलं आहे. आम्ही आमच्या परीने खूप काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला तुमच्या सहकार्याशिवाय शक्यच नव्हतं. आणि प्रत्येकाने प्रत्येक लहान उद्योजक असो मोठा उद्योजक असो त्यांच्याकडं कोणाकडेही कधी काही घेऊन गेलो आम्ही तर कधी हे नाही शब्द हा आम्ही ऐकलेला नाही याच्यामध्ये. सगळी क्षणचित्र खरं तर आता डोळ्यासमोर तर येत आहे. 5 वर्षापूर्वी याच लॉनवर आम्ही पदभार स्वीकारला होता. भावना त्याही वेळेला संमिश्र होत्या, आजही संमिश्र आहेत. त्यावेळेला फक्त एक झालं होतं की आदल्या दिवशी हा कार्यक्रम झाला पदग्रहण सोहळा आणि दुसऱ्या दिवशी मी मुलीकडे गेलो होतो ते डायरेक्ट 1 महिन्याने आलो होतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळातले थोडेसे टक्के टोणके ते समजून घेणं वगैरे ते राहून गेलं. पण आल्यावर जाणवलं की महिन्याभरातच कटारिया साहेबांनी किती काम केलं ते. मला आठवतंय की सुरुवातीची 5 वर्ष म्हणजे आम्ही सुरुवात झाल्यानंतरची 5 वर्ष ही आमची फक्त ऑब्झर्वेशनमध्ये गेली होती. अशोकराव, दिलीपराव, दौलतराव आणि मिलिंद. मिलिंदला तर मी खरंच आपल्या आम्हीचा असू दे किंवा स्नेहालयाचा असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. कारण कुठलीही संस्था स्थापन झाली की त्याची घटना लिहिण्याचं काम तो मेन करतो. त्याच्यामुळे त्याच्याकडनं ते समजून घेणं, 5 वर्ष फक्त ऑब्झर्वेशन करणं, म्हणजे या ऑब्झर्वेशनमध्ये मला इतक्या गोष्टी जाणवल्या, इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या की अशोकराव आणि दौलतरावांचं ट्युनिंग कसं आहे, एक दिलाने काम करणं म्हणजे काय हे त्या दोघांकडनं कसं शिकावं.
काही प्रसंगात ते कसे वज्रहून कठोर असतात, काही प्रसंगात ते कसे मेणाहून मऊ असतात, या सगळ्या गोष्टी या 5 वर्षात शिकायला मिळाल्या. आणि ते शिकवणं, त्यांचं शिकवणं पण आणि आमचं शिकणं पण एवढं मनापासून होतं की ते कधी आत्मसात झालं मला खरंच कळालं नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा 5 वर्षांनी त्यांनी ठरवलं की नाही आम्ही आता याच्यातनं बाजूला होणार आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे असो पण तुम्ही हा भार स्वीकारा, त्यावेळेला मात्र खरंच एक अनामिक भीती मनामध्ये होती की यार यांनी इतक्या उंचीला सुरुवातीलाच हे सगळं आम्ही हे नेऊन ठेवले. कुलकर्णी साहेब, बंदिसी साहेब, कटारिया साहेब हे 5-6 जण एकत्र बसले आणि त्यांनी असं ठरवलं, त्यांच्यातले त्यांच्या ठरवलं आणि मला फोन केला, अरे कुठं आहे काकाळ, मी यांना असे असे ठिकाणी आहे, ये बरं इकडं. मला बंदी साहेबाच्या ऑफिसमध्ये बोलून घेतलं, अरे म्हणले असं असं आमचं ठरलं आहे. सर म्हणलं हे तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवता येतपर्यंत ठीक आहे, पण मला हे सगळं पेलवाल का? ते म्हणले काही काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. इथून पाठीमागं कटारिया साहेबांना माहिती आहे, बंदी सरांना माहिती आहे, बाकीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीच्या वेळेस जे जे काही कार्यक्रम असेल त्यावेळेस त्यांनी फोन केला की आम्ही हजर असायचो. म्हणजे ह्या टीमकडनं, म्हणजे पहिल्या टीमकडनं त्यांच्याबरोबर राहून बरंचसं शिकायला मिळालं, त्याच्यामुळे ह्या बाकीच्या लोकांनी माझी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी जे पुढं काही जे सांगतील त्याप्रमाणे कामकाज होईल, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे ना मनोज साहेब? त्याच्यानंतर मागील जे काय गोष्टी आहेत त्या सगळ्या कटारिया साहेब, कुलकर्णी साहेब, बंदिसी सरांनी सगळं जे काय आहे ते आम्हीच्या संघटनेने जे काही कामं केलेत एम आय डी सीच्या उद्योजकांसाठी त्या गोष्टी सगळ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर इथून पुढचं जे काय आहे आम्ही संघटनेचा, आमची जी टीम आहे, आमची ही टीम सगळं जे काही काम देतील त्याप्रमाणे उद्योजकाबरोबर आम्ही काम करणार. टीमबरोबर तुम्ही कारखानदार, उद्योजक ते सुद्धा आमच्याबरोबर राहणार हे आम्ही विश्वासाने सांगतो. कारण जे कुठे काही काम करायचं असेल त्यावेळेस 4 लोक जाऊन चालत नाही, त्यासाठी एम आय डी सीतले जे उद्योजक आहेत आपले त्याच्यातले जे काही ठराविक लोक जर बरोबर आले तर मग ते काम व्हायला काही अडचण येत नाही. आणि तिथं हे आम्ही 4 लोक जातो ते वजन तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर उद्योजक जर तिथं आले तर अजून ताकद वाढते उद्योजक आणि करणाऱ्याला पण हुरूप येतं. नगरमध्ये पण असं काहीतरी होऊ शकतं याच्यावर ते थोडा विश्वास बसणं थोडंसं जड जातं. कारण ज्यावेळेस मी 2000 साली नगर सोडलं एम आय डी सीतला खड्डा फक्त मोठा आला आहे, बाकी काही बदल मला तसा दिसला नाही. पण हा खूप मोठा पॉझिटिव्ह बदल आहे की असं काहीतरी प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या मार्फत सगळ्या उद्योजकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि लोकं त्याच्यात पार्टिसिपेट करतात. कारण पार्टिसिपेट जर करत नसेल तर इथं एवढे संख्येने लोकं मला पाहायलाच मिळाली नसते. सो थँक्स, आणि खूप बरं वाटलं ते पाहून. आणि याचं सगळं श्रेय ही संघटना आहे, जे आत्ताचे समिती सदस्य, पूर्वीचे समिती सदस्य, कारण हे चालू करताना खूप कष्ट पडतात. आणि म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की काय त्रास झाला असेल. बोलता बोलता बंदिशी साहेब म्हणाले की नगरच्याच लोकांना आपण बिझनेस द्यायला पाहिजे. थोडंसं मी त्याला ॲग्री पण करेल पण ॲग्री पण नाही करणार. रादर नगरच्या लोकांनी अशी कॅपेबिलिटी डेव्हलप करायला पाहिजे की राजकोट, बडोदा, पुणे, मुंबई इथं जायचीच गरज का पडते. अजूनही माझा जो अनुभव आहे आणि मी पर्टिक्युलरली बडोद्याला ज्यावेळेस होतो आणि एबीबीमध्ये ज्यावेळेस होतो, नगरचे उद्योजक इकडून जवळून पाहिले आणि बडोद्यातले उद्योजक तिथून जवळून पाहिले एक खूप मोठा फरक दिसतो. यावेळी संजय बंदिष्टे, दौलत शिंदे, दिलीप अकोलकर, महेश शिंदानी, सागर निंबाळकर, मिलिंद कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला दिलीप अकोलकर, महेश शिंदानी, चन्मय सुकटणकर, चिन्मय सुकटणकर, प्रवीण जोंद्रे, सचिन काकड, पुरुषोत्तम नावंदर, अमोल घोलप, सचिन पाठक, दीपक नागरगोजे, गणेश कोलार, सुनील मुनोत, प्रीतम शिंदे, रोहन गांधी, निनाद टिपुगडे, राजेंद्र शुक्रे, सुमित सोनवणे, ईशान कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, किशोर वाकळे, प्रफुल्ल पारख, अपूर्व गुजराती, आम्हीचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स
इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅश बॅक फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट 21,000 फ्री प्रॉडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. व्हिजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा राम एजन्सी मार्केट यार्ड नवी पेठ सावेडी अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स. अटी लागू.